आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती वेळ झालं? 2 मिनिटं. उघडू का डोळे? नाही, तू चिटिंग करशील. नाही 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 करणार चिटिंग. झालं? नाशिकची राजकुमारी सगळ्यांनाच वाटते परी. ती आहे गोडुली, आली तुमच्या समोर. डोळे उघडून बघा तिच्याकडे, बघा बघा. कशी दिसते मावशी मी? खूप गोड दिसतेस. मावशी नाही, आईच म्हण मला. पण तूच बोलली होती ना आई नको मावशी म्हण. हो, पण तू मावशी बोलताना कुणी ऐकलं ना तर परत आपल्याला घराच्या बाहेर जायला लागेल, आणि मग परत आपण कल्लूच्या तावडीत सापडू, आणि मग तो चटके देईल की नाही, म्हणून आईच म्हणत जा. ठीक आहे. तू बसा इथे. औषधे काही नाही होणार बाया, काही नाही होणार. मी आहे की नाही बघू दाखव. झालं. आई आपल्याला इथून कुठेच नाही निघून जावं लागणार ना, नाहीतर कल्लू मला कोंडून ठेवेल, चटके देईल. गौरे, अग गौरे, भांडी घसली आता झाडू कोण मारणार आहे? तुझा बाप. हा, तो तरी कसा मारणार म्हणा, तो तर पोहोचला तिकडे ढगात. गौरे चल पड्डीशी झाडू मार, मग त्या कपड्यांच्या घड्या करून घे, आणि ते झालं ना की भाजी निवडायला घे. जस्ट नशिबात होत मेलं हे सगळं, खायला काळ आणि भुईला भार. मामी कोंडून ठेवायची, तेव्हा वाटायचं कुणीतरी यावं आणि आपल्याला मामीच्या तावडीतून सोडवावं. माझ्यासाठी कोणी झालं नाही, पण मी मात्र बिट्टीला कल्लूच्या तावडीत आता सापडू देणार नाही. आई आपल्याला आता इथेच थांबायचं आहे ना? आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये बिट्टी. आई मी छोटी की तू? मी ना तर मी रडायला पाहिजे, तर तू कशाला रडतीये? खोट बोलायला लागत खूप वाईट वाटत ग. आपण खोट नाही बोलत आहे, आपण फक्त खरं लपवतोय. खोट बोलून कोणाचं भलं होणार असेल ना, तर खोट बोलणं वाईट नसत. टेन्शन घेऊ नको बिट्टी, आहे तर टेन्शन नाही. एवढ्याच्या वयात कुठून शिकलीस गं इतकं चुरुचुरु बोलायला? बरं नीट ऐक, आपल्याकडून आता कसली चूक होता कामा नये. आपली एक चूक सुद्धा भारी पडू शकते आपल्यावर, कळलं का? हो कळलं, अजून किती सांगशील. एक गलती इथून गलती. चला हे सल्यूट का करता तुम्ही? गरज नाही आहे त्याची. तुम्ही सर आहात ना? सर त्या बिट्टीला गिफ्ट द्या. हात खाली घ्या.
अगं आईला नको घाबरूस, घे बिंदास. ठरलं तुमचं? हो. अगं हे तुझ्यासाठीच आणलंय. आता तर आई हो म्हणाली. आता नाही बोलणार तुला त्या, आणि काही बोलल्या तर मला सांग. घे. पण हे सगळं कशासाठी? बघा, बोलले होते ना मी. अगं हे विनाकारण नाहीये. अगं ह्याच्या मागे खास कारण आहे. काय रुद्र सरांना सॉरी आणि थँक्यू बोलायला जड जात ना, म्हणून हे गिफ्ट. मनातली भावना खरी असेल तर सॉरी थँक्यू नाही म्हटलेलं चालत. आणि तसही सॉरी म्हणून झालेली चूक पुन्हा भरून येत नाही ना. उगाच आपण थँक्यू म्हणून किंवा आभार मानून समोरच्या व्यक्तीला परका करून टाकतो. त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या कामी यावं, ते नातं घट्ट करत जावं. पुष्पाजी, मला काम आहे, मी येते. यार हे किती सेम तुझ्यासारखीच आहे. मला वाटतं तुझ्याप्रमाणेच माझं हिच्यासोबत चांगलं जमेल. मला खूप वाईब्स येत आहेत यार. तुम्ही काही बोललात का पुष्पाजी? पुष्पाजी कसलं गोड वाटतंय. हो म्हणालो ना, तुम्ही ऐकलं नाही? नाही. आमचा नाश्ता रूम मध्ये पाठवा आणि डोसा चटणी. बर. आणि यांच्यासाठी? यांना नाही, सकाळी यांना सॉरी आणि थँक्यू चा चकणा ऑलरेडी मिळालाय. आता फक्त दोन ग्लास अटिट्यूड पाठवा, हा त्याच्यावर जगतो.